वैजापूर तालुक्यातील पालखेड ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण करून घर बांधणे येथील ग्रामपंचायत सरपंचाला चांगलेच महागात पडले आहे जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी या ग्रामपंचायत सरपंचाला अपात्र ठरवले आहे त्यामुळे अनिल गोरखनाथ वाणी या सरपंचाला पाय उतार होण्याची नामुष्की पत्करावी लागली आहे पंधरा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी झालेल्या पालखेड ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत अनिल गोरखनाथ हे क्रमांक निवडून आले होते त्यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण करून घर बांधल्याची तक्रार रामचंद्र मुरलीधर शेळके यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती या प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी सुनावणी घेऊन दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून तसेच गट विकास अधिकारी आणि तहसीलदार यांचे म्हणणे लक्षात घेतले ग्रामपंचायत सरपंच अनिल वाणी आणि त्यांचे कुटुंबीय तक्रारदार यांच्या तक्रारीनुसार ग्रामपंचायतीच्या गट क्रमांक दोनशे साठ आणि दोनशे एकाहत्तर मधील जागेवर अतिक्रमण करून घर बांधल्याचे निष्पन्न झाले आहे तसेच वाणी या घरात राहत असल्याचे देखील सिद्ध झाले आहे वाणी यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली मात्र अतिक्रमण केले नसल्याबाबत त्यांनी काही कागदपत्रे सादर केली नाही वाणी हे भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष असून सरपंच आहेत त्यांनी ग्रामपंचायतच्या जागेवर अतिक्रमण केल्यामुळे त्यांच्यावर सरपंच पदावरून पाय उतार होण्याची नामुष्की ओढावली आहे शैलेंद्र खैरमोडे एमसे न्यूज वैजापूर छत्रपती संभाजीनगर